नाशिक मधली एक बातमी बघूयात. केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्र्यंबकेश्वरमध्ये 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरामध्ये मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना आढळल्यामुळे आता पोलिसांनी या 10 मुस्लिम तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. मुकुल, यामिनी, आज सकाळची घटना आहे. ब्रह्मगिरी पर्वत परिसरामध्ये हे 10 जण आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना आढळून आलेले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यानंतर पोलिसांमध्ये स्थानिकांनी तक्रार केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी या 10 जणांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या कागदपत्रांची चौकशी आता सुरू आहे. मोबाईलमध्ये त्यांनी नेमकं कसले फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे, त्यामागचा उद्देश काय, हे सर्व आता पोलीस जाणून घेत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि आता पोलिसांकडनं चौकशी केली जाते. ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडनं सांगितलं जातं की आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो होतो, पर्यटनासाठी आलो होतो आणि नियमितपणे आम्ही इथे येत असतो. या सर्व गोष्टींची खातरजमा केली जाते. थोड्याच वेळामध्ये यातलं स्पष्ट जे काय आहे ते बाहेर पडणार आहे. अगदी धन्यवाद मुकुल या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.